केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. या दोन राज्यांसोबत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका देखील होतील असं बोललं जात होतं, पण तसं झालं नाही. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिलेत. पुढच्या काही दिवसात गणेशोत्सव, नवरात्री आणि पितृपक्ष असे विविध सण येणार आहेत, त्यामुळे 15 ते 20 दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. युतीला प्रचाराला आणखी वेळ मिळावा म्हणून निवडणुका पुढे ढकलल्याची टीका संजय राऊतांनी केली. असं असलं तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलंय. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार केला जातोय. अशात आता महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज सांगणारे ओपिनियन पोल समोर आलेत. टाइम्स नाऊ, मॅट्राइज आणि झेनिया एआयचा सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झालाय. या सर्व्हेनुसार विधानसभेला धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने हवा असल्याचं दिसून आलं, पण विधानसभेला ही हवा फिरू शकते असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. टाइम्स नाऊ, मॅट्राइज आणि झेनिया एआयच्या सर्व्हेत नक्की काय म्हटलंय? आत्ता निवडणुका झाल्या तर राज्यात कुणाची सत्ता येईल? कुणाला किती जागा मिळू शकतात? सर्वेचे अंदाज काय सांगतात पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. टाइम्स नाऊ आणि झी मीडियानं नुकतेच विधानसभा निवडणुकांचे ओपिनियन पोल जाहीर केलेत. टाइम्स नाऊ साठी मॅट्राइज कंपनीने हे सर्वेक्षण केलं होतं, तर झी मीडियाकडून प्रकाशित केलेलं सर्वेक्षण एआय सर्वेक्षण आहे. झी मीडियाची एआय अँकर झेनियानं हे सर्वेक्षण केलंय. आता हे एआय सर्वेक्षण नक्की काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याआधी टाइम्स नाऊ मॅट्राइज ओपिनियन पोल मध्ये काय अंदाज वर्तवण्यात आले ते पाहूयात. टाइम्स नाऊ साठी मॅट्राइज कंपनीने 1 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणाच्या कालावधीत मॅट्राइजनं महाराष्ट्रातील 4,500 लोकांना विविध प्रश्न विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तरांचं विश्लेषण करून मॅट्राइजनं हा ओपिनियन पोल सादर केलाय. या पोलमध्ये प्लस मायनस 3% त्रुटी असू शकतात असं सर्वेक्षणात म्हटलंय. टाइम्स नाऊ मॅट्राइज ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यात 35% लोकांनी शिंदेचं काम खूप चांगलं असल्याचं म्हटलंय. 21% लोकांनी सरासरी आणि 30% लोकांनी शिंदेचं काम चांगलं नसल्याचं मत नोंदवलंय. तर 14% लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काहीच मत नोंदवलेलं नाहीये. आता या पोलनुसार कुणाला किती जागा मिळू शकतात याची आकडेवारी पाहिली तर राज्यात कोणत्याच पक्षाची एखादी सत्ता येणार नाही असा अंदाज आहे. राज्यात विधानसभेच्या 1,288 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता असते, पण ही मॅजिक फिगर कोणत्याच पक्षाला गाठता येणार नसल्याचं पोलमध्ये दिसून आलंय. आता पक्षवाईज सांगायचं झालं तर टाइम्स नाऊ मॅट्राइज पोलनुसार राज्यात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. या पोलनुसार भाजपला 95 ते 105, शिंदेच्या शिवसेनेला 14 ते 24 आणि अजित पवार गटाला 7 ते 12 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 42 ते 47, ठाकरे गटाला 26 ते 31, शरद पवार गटाला 23 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर लहान पक्षांना राज्यात 11 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 40 ते 42 जागांवर चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथला निकाल काय लागेल याचा अंदाज आत्ताच लावणं कठीण असल्याचं सर्वेक्षणात म्हटलंय. आता ही आकडेवारी लक्षात घेतली तर राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येण्याचा अंदाज आहे. युतीला एकत्रित 116 ते 141 जागा मिळू शकतात. हा आकडा मॅजिक फिगरपेक्षा 4 जागांनी कमी आहे. त्यामुळे महायुती इतर अपक्षांची मदत घेऊन सत्तेत येऊ शकते. तर महाविकास आघाडीला एकत्रित 91 ते 106 जागा मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. याच सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी आवडता चेहरा कोण हा प्रश्न विचारण्यात आला. यात एकनाथ शिंदेंना सर्वाधिक 29%, उद्धव ठाकरेंना 23%, देवेंद्र फडणवीसांना 21%, शरद पवारांना 9 आणि इतर नेत्यांना 20% लोकांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दर्शवली आहे. मागच्या काही काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. याचा फटका दोन्ही गटाला बसताना पोलमध्ये दिसतोय. मात्र भाजप आणि काँग्रेसची स्थिती 2019 प्रमाणेच असेल असा अंदाज आहे. 2019 मध्ये भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता. टाइम्स नाऊ मॅट्राइज पोलनुसार भाजप आणि काँग्रेस तेवढ्याच जागा जिंकेल असा अंदाज आहे. उर्वरित चारही पक्षांच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. वोट शेअर बद्दल बोलायचं झालं तर इथे देखील भाजपच आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. या पोलनुसार भाजपचा वोट शेअर 25.8% इतका असेल, तर शिवसेना शिंदे गट 14.2%, राष्ट्रवादी अजित पवार गट 5.2%, काँग्रेस 18.6%, शिवसेना ठाकरे गट 17.6%, राष्ट्रवादी शरद पवार गट 6.2% आणि अन्य पक्षांचा वोट शेअर 12.4% इतका असू शकतो असा अंदाज आहे. ओपिनियन पोलमध्ये लोकांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता की महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणामध्ये अधिक समन्वय आहे. त्यावर 33% लोकांनी महायुती असं उत्तर दिलंय. 26% लोकांच्या मते महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय आहे. 14% लोकांनी दोघांच्या पारड्यात मतं टाकलेत. 12% लोकांनी दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय नसल्याचं म्हटलंय.
15% लोकांनी कोणताही पर्याय निवडलेला नाहीये. या ओपिनियन पोल मध्ये निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरेल यावर सुद्धा मतं घेण्यात आली आहेत. यामध्ये 32% लोकांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा महत्वपूर्ण मुद्दा असेल असं मत नोंदवलंय. तर 16% लोकांनी बेरोजगारी, 29% लोकांनी युती आणि आघाडीतले पक्ष आणि 23% लोकांनी आरक्षण हा मुद्दा महत्वपूर्ण असेल असं मत नोंदवलंय. आता झी समूहाच्या सर्वेक्षणाकडे वळूयात. हे सर्वेक्षण झीनं AI अँकरची मदत घेत केले. देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी आणि घडामोडींच्या आधारे मतदारांच्या बदलणाऱ्या भूमिका या साऱ्यांचा आधार घेत AI अँकर झिनियानं महाराष्ट्र विधानसभेचं सर्वेक्षण केलंय. सर्वेक्षणात समाविष्ट केलेले 24 प्रश्नांचा आधार घेत झिनियानं महाराष्ट्र विधानसभेचे अंदाज व्यक्त केलेत. AI सर्वेक्षणातून राज्यातील लाखो लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. या AI सर्वेक्षणानुसार 47% लोकांनी महायुतीला फायदा होईल असा कौल दिलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता असा प्रश्न विचारला असता विकासाच्या मुद्द्यावर 25% लोकांनी कौल दिला असून 20% लोकांनी कल्याणकारी योजनेबाबत आपलं मत मांडलं. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा विधानसभा निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा असल्याचं मत 10% लोकांनी नोंदवलंय. तसंच 15% नागरिकांनी बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं. तर भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावर देखील प्रत्येकी 15% लोकांनी कौल दिलाय. कोणता पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर सरकार बनवू शकतो असा प्रश्न विचारला असता या सर्वेक्षणात 38% लोकांनी भाजपला पसंती दिली तर 22% लोकांनी शिंदेच्या शिवसेनेला कौल दिल्याचं दिसून आलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17% लोकांनी मत दिलं. या सर्वेक्षणात 14% जनतेनं काँग्रेसला पसंती दिली तर केवळ 9% लोकांनी शरद पवार गटाला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली. महाराष्ट्रात तिसरी आघाडी प्रभावी ठरेल का या प्रश्नावर 60% लोकांनी होकारार्थी उत्तर दिलंय. 30% लोकांचं म्हणणं नाही असे तर उर्वरित 10% लोकांनी काही सांगता येत नसल्याचं म्हटलंय. हे AI सर्वेक्षण असलं तरी लोकसभा निवडणुकीत याचे अंदाज निकालाच्या जवळ जाणारे होते. AI अँकर झिनियानं सादर केलेल्या सर्वेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंग मध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ही आकडेवारी मिळवण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झीच्या AI सर्वेक्षणानं भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला 305 ते 315 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तर इंडिया आघाडीला 180 ते 195 जागा मिळतील असं भाकित केलं होतं. जेव्हा निकाल लागला तेव्हा NDA ला 292 आणि इंडियाला 230 जागा मिळाल्या. झिनियानं NDA बाबत वर्तवलेला अंदाज निकालाच्या जवळ जाणार होता पण इंडिया आघाडीचा अंदाज चुकल्याचं दिसून आलं. झिनियाचे अंदाजापेक्षा इंडिया आघाडीला 35 ते 50 जागा अधिक मिळाल्या. आता टाइम्स नाव मॅटराइज आणि झिनिया AIच्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तर भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असेल असं देखील सर्वेक्षणात दिसून आलंय. पण विधानसभेनंतर राज्यात कुणाचं सरकार येऊ शकतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.